तर मुलांनो वर्ग दहावीच्या सायन्स वनच्या पहिल्या धड्याचा आपण पेज नंबर तेरा आता बघणार आहोत पहिल्याचे धड्याचे नाव आहे गुरुत्वाकर्षण तर आता पेज नंबर तेरावरती आपल्याला बघायचं आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असे सुद्धा म्हणतात तर बघूया मित्रांनो हे नेमकं काय आहे मागील येतेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो स्थितीज ऊर्जा म्हणजे काय म्हणजे विशिष्ट वस्तू ज्या एका विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते तिला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती ऊर्जा जी आहे ती वाढत जात असते म्हणजे जर कुठली वस्तू पाच फूट अंतरावर असेल तर त्याची ऊर्जा तेवढी असेल त्यानंतर जर ती वस्तू दहा फूट अंतरावर गेली तर त्या वस्तूची ऊर्जा आणखी वाढेल माहिती आपण याची माहिती आपण घेतलेली आहे एम वास्तुमान एम म्हणजे त्या वस्तूचे वास्तुमान असणार आहे मित्रांनो जे आपण किलोमध्ये पाहत असतो वास्तुमान असलेल्या व वा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच या एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा एम जी एच असे एम जी एच अशी राहत असते एवढी राहत असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते कारण पृष् पृथ्वीच्या पृष्ठभागाची उंची आपण शून्य म्हणत असतो त्याच्यामुळे ती शून्य असते आपण गृहीत धरले होते म्हणजे अशा प्रकारे की पृथ्वीवर जर ती कुठली वस्तू आहे तर ती वस्तू त्याची गुरुत्वीय स्थिती जी ऊर्जा जी आहे ती शून्य आहे असं आपण आपण गृहीत धरणार आहोत आणि जशी जशी ती वस्तू पृथ्वीपासनं उंचावर जात राहते त्याची जी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ती वाढत जाते एचचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्याच्या तुलनेत अगदी कमी असताना जीचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र एम जी एच या ठिकाणी आपण काय करू शकतो वापरू शकतो परंतु एचचे मूल्य अधिक जर असेल एचचे मूल्य जर आपण आपल्या पृथ्वीची जी त्रिज्या आहे त्याच्यापेक्षा जर अधिक असेल तर परंतु चे मूल जर अधिक असेल तर जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते म्हणजे जितकी जास्त उंची वाढेल गुरुत्वीय त्वरणाची जे त्वरण जे राहील ते तेवढं कमी होत जाईल त्यामुळे वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचे मूल्य शून्य कारण वस्तू जर पृथ्वीपासून अनंत अंतरावर आहे तर त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण हे होणार नाही मित्रांनो ठीक आहे कारण गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीवर असलेल्या पृथ्वी काय करत असते आपल्या पृष्ठभागावरती असलेल्या किंवा आपल्यापेक्षा काही दूर अंतरावर असलेल्या प्रत्येक वस्तूवरती प्रयुक्त करत असते गुरुत्वीय तरण पण जर ती वस्तू अनंत अंतरावरती आहे तर पृथ्वीचे गुरुत्वीय तरण हे जे आहे त्याचे मूल्य आपण शून्य आहे असं समजू व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा शून्य घेणे अधिक योग्य ठरते त्यामुळे अनंत अंतरावरती अनंत अंतर म्हणजे एकदा अनंतामध्ये जर कुठली वस्तू गेली तर त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीची गुरुत्वीय जी ऊर्जा आहे ती आपल्याला काय घ्यावी लागते शून्य घ्यावी लागते अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा शून्याहून कमी अर्थात ऋण घेतली जाऊ शकते म्हणजे वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही आपण अशा प्रकारे ऋण म्हणजे मायनसचा साईन त्यानंतर जी जी म्हणजे हा वैश्विक स्थिरांक आहे एम म्हणजे हे पृथ्वीचे वास्तुमान आहे लहान एम म्हणजे हे या ठिकाणी त्या वस्तूचे वास्तुमान आहे त्यानंतर आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे व त्या वस्तूची अस अधिक त्या वस्तूची असलेली उंची आहे एवढी घेतली जाते येथे एम व आर हे अनुक्रमे पृथ्वीचे वास्तुमान व त्रिज्या आहेत ते आपण आधी आधीच सांगितले आहे तुम्हाला तर अशा प्रकारे आपण पृथ्वीचे स्थित गुरुत्वीय स्थिती जी ऊर्जा जी आहे ती आपण या सूत्राने काढू शकतो हे सूत्र एकदा पुन्हा बघूया जी म्हणजे हा गुरुत्वीय स्थिरांक गुन्हेला एम म्हणजे पृथ्वीचे वास्तुमान गुन्हेला एम म्हणजे त्या वस्तूचे वास्तुमान त्यानंतर भागीला आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या अधिक त्या वस्तूची पृथ्वीपासून असलेली उंची तर याला आपण मित्रांनो गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणतो व या समीकरणाने ती ऊर्जा आपण काढू शकतो तर मुलांनो आता आपल्याला बघायचं आहे मुक्तीवेग म्हणजे काय तर मुक्तीवेग आता आपण बघूया त्याला एस्केप असे सुद्धा म्हणतात चेंडू कुठलाही चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो हे आपल्याला माहिती आहे आपण चेंडू नेहमी वर फेकला की काही वेळानंतर त्याचा व जो वेग आहे तो कमी होतो एका ठिकाणी तो जाऊन थांबतो आणि त्यानंतर तो पृथ्वीकडे पुन्हा खाली येतो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते का बरं होते हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे होते हे आपण पाहिले आहे एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग शून्य होऊन जातो म्हणजे तो ठिक त्या ठिकाणी थांबतो व तेथून तो खाली पडू लागतो त्याची कमाल उंची कमाल उंची म्हणजे जास्तीत जास्त उंची त्या चेंडूची कमाल उंची म्हणजे जास्तीत जास्त उंची त्याच्या आरंभीवर आरंभी वेगावर अवलंबून असते आरंभी वेगावर अवलंबून असणे म्हणजे काय की जेवढ्या वेगात जर आपण हळूच चेंडू फेकला तर तो जास्त वरती जाणार नाही पण जर आपण खूप जोऱ्यात अगदी खूप आपल्या अंगाचा संपूर्ण जोर लावून जर एखादा चेंडू आकाशाकडे फेकलेला असेल तर तो चेंडू फार जास्त उंच जातो तर त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते तर त्या ठिकाणी आता न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे आपण काय करू शकतो त्याची जी उंची आहे त्या चेंडूची जी कमाल उंची आहे ती नक्की किती हे आपण न्यूटनचे जे हे तिसरे समीकरण आहे या तिसऱ्या समीकरणाला वापरून आपण त्याची जी कमाल उंची आहे ती काढू शकतो या ठिकाणी कमाल उंची काढण्यासाठी आपण न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाचे उपयोग करणार आहे तर न्यूटनचे तिसरे समीकरण म्हणजे वीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक दोन गुणिला ए गुणिला एस या ठिकाणी वी म्हणजे अंतिम वेग असणार आहे मुलांनो यू म्हणजे सुरुवातीचा वेग असणार आहे ए म्हणजे जे आपण गुरुत्वे त्वरण बघितले होते ए म्हणजे गुरुत्वीय त्वरण असणार आहे आणि एस म्हणजे त्या विशिष्ट वस्तूने गाठलेली जी ती विशिष्ट वस्तूने गाठलेली जी कमाल उंची आहे ती या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी इथे आपण या ठिकाणी जे अंतिम वेग जो आहे कारण तो जो चेंडू आहे किंवा ती कुठलीही वस्तू वरती फेकल्यावरती एका ठिकाणी शून्य होऊन जात असते त्यामुळे त्याचा अंतिम वेग जो आहे तो नेहमी शून्य असणार आहे त्यानंतर त्याचा जो ए म्हणजे त्याचे जे त्वरण असणं ते वर जात असल्यामुळे त्याचे जे त्वरण आहे ते नेहमी मायनस जी हे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी वीच्या जागेवर आपण शून्य घेतला वीच्या जागेवर शून्य घेतल्यानंतर यूचा वर्ग जसाच तसे दोन जशाच तसे एच्या जागेवरती आपण मायनस जी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि एस या ठिकाणी जशाच तसा आपण ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला कमाल उंची काढण्यासाठी कमाल उंची म्हणजे एस जो आहे याला आपल्याला वेगळं करायचं आहे तर एस याला आपल्याला वेगळं करायसाठी आपण काय करू सर्वप्रथम हा यूचा वर्ग बरोबरच्या चिन्हाच्या इकडल्या बाजूला या ठिकाणी घेऊन येऊ तर बरोबरच्या चिन्हाच्या इकडल्या बाजूला घेऊ तर ते त्याचं जे चिन्ह आहे ते बदलून जाईल त्यानंतर दोन गुणीला मायनस जी म्हणजे ते मायनस दोन जी असं त्याचं उत्तर येईल तर मायनस दोन सुद्धा आपण या ठिकाणी मायनस जो दोन जी जे आहे ते एस बरोबर गुणाकार करत आहे तर या ठिकाणी ते येऊन भागाकार करतील या ठिकाणी आता आपल्याला मायनस मायनस हे दोन्हीही मायनस जे आहे ते चालले जातील कॅन्सल होऊन जातील कॅन्सल झाल्यानंतर आता आपल्याला मिळालेला आहे यूचा वर्ग भागीला दोन गुणीला गुरुत्वीय त्वरण आणि बरोबर कमाल उंची म्हणजे वस्तूची कमाल उंची या ठिकाणी त्याचं समीकरण किंवा या ठिकाणी म्हणू शकतो आपण त्याचं सूत्र तयार झालेलं आहे आणि ते सूत्र आहे एस बरो एस म्हणजे कमाल उंची कमाल उंची बरोबर यूचा वर्ग भागीला दोन गुणीला जी म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण कमाल उंची या ठिकाणी न्यूटनचे तिसरे समीकरण वापरून काढू शकतो म्हणून चेंडूची सर्वाधिक स चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल हे आपण पाहिले त्याचे ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल त्यानंतर आपण वर पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य भूपृष्ठ पृष्ठापासून च्या उंचीनुसार कमी हो होत जात असते म्हणजे जीचे जे मूल्य आहे ते त्या ठिकाणी कमी होत जात असते म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे जे आकर्षण आहे ते कमी होत जाईल म्हणजे जितका जास्त चेंडू पृथ्वीपासून दूर जाईल तितका जास्त त्याचा जे आकर्षण आहे ते त्या पृ पृथ्वीचं आकर्षण त्या वस्तूवरती कमी होत जाईल आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल म्हणजे जितका जा. जास्त जोऱ्यात आपण तो चेंडू फेकू तितका जास्ती जोऱ्यात तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त उंचीवर त्या ठिकाणी जाईल व त्याची कमाल उंची जी आहे ती जास्तीत जास्त राहील व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वी आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणारच नाही म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षणाचं जे पृथ्वीचा जो गुरुत्वाकर्षणाचा बल आहे त्या बलाला पार करून तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या त्या लिफाफ्याच्या बाहेर तो निघून जाईल जे पृ ज्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याच्यावरती काम कामच करणार नाही इतक्या दूर अंतरावरती तो ती वस्तू चालली जाईल जे आपण अंतराळयान वगैरे असतं मित्रांनो त्याच्यावरतीसुद्धा हाच अशा प्रकारचा वेग जो आहे तो वापरत असतात जेणेकरून तो पृथ्वीपासून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर जे आहे ते पार करू शकतो तर आरंभीचा वेगाचा विशिष्ट मूल्यास व मुक्तिवेग असे म्हणतात तर हेच जे आरंभीचा वेग असते त्याला आपण म्हणतो असतो मुक्तीवेग याला म्हणतात मुक्तीवेग याच्यामुळे म्हणतात कारण तो पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून या ठिकाणी मुक्त होत असतो तो इतका उंचावर चालला जात असते ती वस्तू इतकी लांब चालली जात असते पृथ्वीपेक्षा पृथ्वीपासून की त्या वस्तूवरती पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणाचा कुठलाही परिणाम त्यानंतर त्याच्यावरती होत नाही कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वी आकर्षणापासून मुक्त होऊ शकते म्हणून या ठिकाणी त्याला मुक्तिवेग म्हणतात मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयाच्या सिद्धांतात वापरून सिद्धांतात वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो तर ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर आरंभ वेग मुक्ती एवढा असेल वेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होऊन जाते गुरुत्वाकर्षणाचे बल अंतर अंतराच्या वर्गाच्या वास्तू वस्ता व्यस्तानुपातात असल्याने हे बल अनंत अंतरावरच शून्य होते म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर म्हणजे कुठलीही वस्तू जी पृथ्वीच्या वर आपण जी फेकत असतो तर त्या वस्तूला जर गुरुत्वाकर्षणापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला अनंत अंतरावर जावे लागते म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन जाऊन स्थिर होत असते त्यानंतर जी वस्तू आहे ती अनंत अंतरावर जाऊन स्थिर होत असते तर आता बघूया आपण पुढे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे एम वास्तुमान असलेली असलेल्या वस्तूची बघा या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्याची गतीज ऊर्जा बरोबर एक भागीला दोन गुणेला त्या वस्तूचे वास्तुमान आणि त्याचा जो अंतिम वेग असतो त्याचा वर्ग अंतिम वेगाचा वर्ग ही त्याची काय असते गतीज ऊर्जा असते त्याची स्थितीज ऊर्जा कि काय असते स्थितीज ऊर्जा बरोबर ऋण म्हणजे मायनसचं साईन या ठिकाणी दिलेला आहे तर जी जी गुन्हेला एम जी म्हणजे गुरु वैश्विक स्थिरांक एम म्हणजे पृथ्वीचे वास्तुमान आणि लहान एम म्हणजे हा हे असे त्या वस्तूचे वास्तुमान आणि भागीला दिलेला आहे या ठिकाणी आर म्हणजे जी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत असलेली पृथ्वीची त्रिज्या आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरं आहे स तिसरं सूत्र आहे एकूण ऊर्जा म्हणजे पूर्ण ऊर्जा ही गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा या दोघांची बेरीज असते तर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा म्हणजे एकूण ऊर्जा तर गतीज ऊर्जेचे सूत्र या ठिकाणी लिहूया त्या ठिकाणी हे जे दुसरं स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे सूत्र आहे या सूत्रामध्ये आपल्याला मायनसचं साया चिन्ह असल्यामुळे हे प्लस मायनस मायनस होऊन जाईल आणि म्हणून या दोघांचा या ठिकाणी वजा बाकी होईल तर या ठिकाणी हे पहिलं सूत्र आणि मायनसचं साईन दिल्यानंतर आपण लिहूया हे स्थितीज ऊर्जेचं दुसरं दुसरं सूत्र त्यानंतर अनंत अंतरावरील ग गतीज म्हणजे जर पृथ् ती वस्तू पृथ्वीच्या अनंत अंतरावर असेल तर त्याची गतीज ऊर्जा जी आहे ती काय होते पूर्णपणे शून्य त्यानंतर स्थितीज ऊर्जा जी आहे तीसुद्धा या ठिकाणी होत असते शून्य कारण या ठिकाणी बघा स्थितीज ऊर्जेमध्ये आपण काय घेतलेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर ती वस्तू आहे तर या भागाकारामध्ये या ठिकाणी स्थितीज ऊर्जेमध्ये पृथ्वीची त्रिज्या आहे पण या ठिकाणी वस्तू जी आहे ती पृथ्वीवर आहेच नाही ती पृथ्वीपेक्षा खूप खूप लांब म्हणजे अनंत अंतरावर असे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी हे जे अनंताचे जे या आ, हे जे अनंताचं जे साईन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे चिन्ह या ठिकाणी अनंताचं चिन्ह आहे जे चिन्ह आहे ते अनंताचं चिन्ह आहे तर एकूण ऊर्जा या ठिकाणी होत असते गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा आता या ठिकाणी गतीची ऊर्जासुद्धा शून्य आहे आणि स्थितीज ऊर्जासुद्धा शून्य आहे त्याच्यामुळे ही अनंत अंतरावर असलेली एकूण ऊर्जा जी ई टूने दर्शवलेली आहे तर ही ऊर्जा असते शून्य या ठिकाणी शून्य राहत असते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की ऊर्जेच्या अक्षयतेचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर कुठलीही ऊर्जा जी असते ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ऊर्जा आणि पृ अंतरावरील ऊर्जा ही जी असते ती अगदी बरोबर असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण पृष्ठभागावरची जी ऊर्जा आहे एकूण ऊर्जा ती एवढी काढली होती आणि अनंतावरची जी ऊर्जा आहे ती आपण शून्य काढली होती तर त्या दोघांना आपण बरोबर लिहू हे हो। असं याच्यामुळे या मित्रांनो कारण ऊर्जा जी असते ती नेहमी स्थिर असते ती ना वाढू शकते ती ना कमी होऊ शकते ती ऊर्जा जी असते ती नेहमी स्थिर असते तर या ठिकाणी आता आपल्याला बघा आपण यांचे जे या ठिकाणी याला आपण शून्याच्या इकडे करू तर याचं जे साईन आहे याचं जे चिन्ह आहे ते बदलून जाईल ते प्लसचं चिन्ह होऊन जाईल त्यानंतर हे जे एम या ठिकाणी आहे हा एम या ठिकाणी याच्या भागाकारामध्ये जाऊन हे एम या ठिकाणी कटून जाईल त्यानंतर हे अर्धा जे आहे अर्धा या ठिकाणी आपल्याला इकडे जर याला करायचं आहे त्याची बाजू जर बदलायची आहे तर दोन भागीला एक हे असे घ्यावं लागेल त्याच्यामुळे तो दो जो दोन आहे तो याच्याशी याचा गुणाकार होऊन जाईल आणि आपल्याला या ठिकाणी मिळेल वीचा वर्ग बरोबर दोन गुणीला जी गुणीला एम जी म्हणजे गुरुत्वे स्थिरांक आणि एम म्हणजे पृथ्वीचे वास्तुमान आणि भागीला आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या तर या ठिकाणी या दोघांचंही दोन्ही बाजूला जर आपण वर्गमूल केला तर या ठिकाणी वीचा वर्गमूल येत असतो वी आणि वी वर्गाचा वर्गमूल येत असतो या ठिकाणी वी आणि या ठिकाणी आपल्याला याला वर्गमूलाच्या चिन्हामध्ये असं अशा प्रकारे लिहावं लागेल त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी जो असतो तर जीचं मूल्य म्हणजे जी गुनेला एम आता जी म्हणजे गुरुत्वे स्थिरांक आणि एम म्हणजे पृथ्वीचे वास्तुमान तर याचा त्याला भाग त्याला भागाकार आपण करत असतो आरच्या वर्गाने हे असते सूत्र जीच्या हे जे गुरुत्वीय तर्ण असते हे त्याचे सूत्र असते तर या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी काय करू शकतो हा जो आरचा वर्ग आहे तर आरच्या वर्ग या ठिकाणी या काय करत आहे भागाकार करत आहे तर त्याला आपण या ठिकाणी इकडे घेऊन जाऊ शकतो इथे जर घेऊन गेलं तर तो या जी सोबत काय करेल गुणाकार करेल तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो जी आर जी गुणा गुणेला आरचा वर्ग बरोबर जी एम तर या ठिकाणी पहा जी एम इथे पण आहे जी एम या ठिकाणी पण आहे तर या आता आपण काय करू शकतो जी एमच्या जागेवरती या व वर्गमुलाच्या चिन्हामध्ये आपण आपण काय करू शकतो याला या, या ठिकाणी जी गुणेला आरचा वर्ग हे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो तर जी गुन्हेला आरचा वर्ग या ठिकाणी आपण जी एमच्या जागेवरती ठेवला तर आरचा वर्ग आणि खालील आर हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात आणि आपल्याला मिळतं दोन गुनेला जी गुनेला आर तर दोन म्हणजे या ठिकाणी दोन तसे तसे आपण लिहिले जी म्हणजे गुरुत्वेत वरण त्याचे मूल्य आहे नऊ पॉईंट आठ व पृथ्वीची जी त्रिज्या आहे त्या पृथ्वीच्या त्रिज्येचं या ठिकाणी मूल्य आहे सहा पॉईंट चार गुन्हेला दहाचा या ठिकाणी दहा दहाच्या वरती इकडे सहा तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचं पूर्ण सूत्र सोडविल्यानंतर आपल्याला मिळत असते अकरा पॉईंट शून्य दोन किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे त्या वस्तूचा जो मुक्तिवेग आहे तो किती असा असतो मित्रांनो अकरा पॉईंट शून पॉईंट दोन किलोमीटर प्रति सेकंद एवढा मुक्तिवेग त्या वस्तूचा असतो तेव्हा ती वस्तू पृथ्वीच्या आकर्षणापासून दूर होत असते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की कि चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभीचा वेग मुक्तीवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते जेणेकरून ती याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण जे आहे ते पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील तर या ठिकाणी मी एक आपल्याला सोडवलेले उदाहरण पाहायचं आहे तर सोडवलेल्या उदाहरणामध्ये चंद्राचे वास्तुमान व त्रिज्या अनुक्रमे हे वास्तुमान आहे आणि त्यानंतर दुसरी ही चंद्राची त्रिज्या आहे हे आपल्याला दिलेली आहे तर चंद्रावरील मुक्तीवेग आता आपल्याला काढायचा आहे तर चंद्रावरती मुक्तिवेग काढायला दिलेली माहिती आपल्याला माहिती आहे चंद्राचं वास्तुमान दिलेलं आहे आणि चंद्राची त्रिज्या दिलेली आहे आणि गुरुत्वीय स्थिरांकाचं जे मूल्य आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर मुक्तिवेगाचं जो सूत्र आहे ते मुक्तिवेगाच्या सूत्रामध्ये आपण या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपण इथे ठेवू तर दोन गुन्हेला जी म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय स्थिरांक गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य ठेवू त्यानंतर एम म्हणजे चंद्राचे वास्तुमान तर त्या ठिकाणी चंद्राचे वास्तुमान आपण ठेवू भागाकार त्याला करायचा आर म्हणजे चंद्राची त्रिजा पण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि हे पूर्ण सूत्र सोडविल्यानंतर आपल्याला चंद्रावरील जो मुक्तिवेग आहे तो मिळत असतो दोन पॉईंट सदतीस किलोमीटर प्रतिसेकंद म्हणजे कुठलीही वस्तू जर चंद्रावरून आपण फेकली तर ती आपल्याला फेकावी लागेल दोन पॉईंट सदतीस किलोमीटर प्रतिसेकंद एवढ्या वेगाने तेव्हा कुठे चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणापासून ती वस्तू काय होऊ शकते मुक्त होऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे होते अशा प्रकारे आपण मुक्तिवेग जो आहे ही संकल्पना समजून घेतलेली आहे आणि त्या त्याच्याशी संबंधित एक सोडवलेले उदाहरणसुद्धा आपण बघितलेले आहे जे आपल्याला पेज नंबर चौदावरती दिलेले आहे